नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जी ट्वेंटी परिषदेला तुर्कस्ताना सुरुवात भारतानं सादर केली हवामान बदलासाठीची सात कलमी योजना जगभरातला दहशतवाद नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज भारतानं मांडली ब्रिक्स परिषदेत आपली भूमिका फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फ्रेंच नागरिकासह तिघांना अटक सगळ्या करयुक्त सेवांवर आजपासून अर्ध्या टक्क्यांची वाढ राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप अद्याप दिलं नसल्याची विनोद तावडे यांची माहिती चीन खुला बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी सायना नेहवाल पराभूत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा क्रिकेट कसोटीत आज पावसाचा नमस्कार आणि वृत्त हवामानात सुयोग्य बदल घडवून आणण्याकरता भारतानं एक सात कलमी योजना तयार केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमध्ये इथं आज सुरू झालेल्या जी ट्वेंटी शिखर सांगितलं फ्रान्सवर परवा झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली आज आपण भेटतो आहोत वाढता दहशतवाद नष्ट करण्याकरता आणि हे संकट दूर करण्याकरता आपण सगळ्यांनीच तातडीनं कठोर पावलं उचलली पाहिजेत असं ते म्हणाले भारतानं आर्थिक सुधारणांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला आणि त्याची फळं आता कुठे दिसू लागली आम्ही गाठलेला साडेसात टक्क्यांचा विकास दर ही त्याचीच एक झलक आहे हा कार्यक्रम अधिक जोमानं राबवण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात विकास दर अधिक गतीनं वाढेल अशी मला खात्री आहे असं पंतप्रधान म्हणाले इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया थांबवण्याकरता अमेरिका जलदगतीनं काही पावलं निश्चितपणे उचलेल अशी ग्वाही अध्यक्ष बराक ओबामा यांनी या परिषदेत दिली जगभर फैलावलेल्या दहशतवादाचा भस्मसूर गाडून टाकण्यासाठी जागतिक स्तरावर प्रामाणिक आणि एकत्रित प्रयत्न होणं आवश्यक आहे या बाबतीत ब्रिक्स राष्ट्रांनी विशेष पुढाकार घेतला पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुर्कस्तानातल्या अंतालिया इथं व्यक्त केलं जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी पंतप्रधान आपला तीन दिवसांचा ब्रिटनचा दौरा आटोपून काल रात्री उशिरा तुर्कस्तानमध्ये दाखल झाले शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स राष्ट्रांच्या बैठकीत बोलत होते We stand united in strongly condemning the dreadful acts of terrorism in Paris. We express our deepest sympathy and support to Russia for the loss of life in Sinai, Ankara, and Beirut. सुरुवातीला पन्नास अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या भांडवलावर नवीन विकास बँक स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली ही बँक विकसनशील देशांना आवश्यक ती मदत करण्यात पुढाकार घेईल असं मोदी म्हणाले चलनसाठ्याची तरतूद ब्रिक्स राष्ट्रांनी एकमेकांना करण्याच्या आर्थिक मदतीबाबतचं धोरण आणि या नव्या बँकेची स्थापना या गोष्टी आमचा निश्चय आणि आमची दूरदृष्टी स्पष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत असंही पंतप्रधान म्हणाले फ्रान्समधल्या पॅरिस इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास वेगानं चालू असून या प्रकरणी एका फ्रेंच नागरिकासह तिघांना बेल्जियममधून अटक करण्यात आली आहे या तिघांचाही हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वाहनांशी संबंध असल्याचं समजतं या हल्ल्याच्या ता पार्श्वभूमीवर फ्रान्स बेल्जियम ग्रीस आणि जर्मनी या सीमेलगतच्या देशांमध्ये सखोल तपास चालू आहे बाटकलान सभागृहावर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याची ओळख पटली असून फ्रेंच पोलिसांनी तो ओमर इस्माईल मोस्तफ असून तो पॅरिसचा रहिवाशी असल्याचं सांगितलंय बाटकलान सभागृहावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी सिरिया आणि इराकचा उल्लेख क्ल्याचंही फ्रान्सच्या वकिलांनी सांगितलं एका दहशतवाद्याच्या मृतदेहाजवळ सिरियाचा पासपोर्ट आढळून आल्याचं वृत्त आहे पॅरिसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकशे एकोणतीस नागरिक ठार झाले सिरियात फ्रान्सच्या हस्तक्षेपाचा सूड म्हणून हा हल्ला केल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे की विचार या हल्ल्याला कोणती राजकीय आर्थिक आणि विचारप्रणाली कारणीभूत असू शकते याविषयी विचार होणं गरजेचं आहे तेरा नोव्हेंबरचा पॅरिस हल्ला हा केवळ फ्रान्सच्या नागरिकांसाठीच नाही तर सर्व मानवतेला काळिंबा फासणारा ब्लॅक फ्रायडे ठरला एसीसनं केलेल्या दहशतवादी हल्ल्यात एकशे एकोणतीस जण ठार झाले दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्ससाठी ही एक मोठी रक्तरंजित घटना ठरली गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून अनेक राष्ट्र कारणावरून दहशतवादाचा सामना करत आहेत मान्य व्हाव्यात यासाठी दहशतवादी गटांकडून ओलीस धरणे बॉम्बस्फोट घडवून आणणे अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्यात येत आहे राजकीय मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंसा किंवा हिंसेचा मार्ग समर्थनीय ठरू शकणार नाही प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार मानवी जीव ही एक अमूल्य देणगी आहे सामाजिक आणि प्राकृतिक न्यायाच्या जगा आणि जगू द्या हा मूल मंत्र भौतिकवादी युगात सामुदायिक अथवा व्यक्तिगत महत्वाकांक्षा तसंच एखाद्या मतप्रवाहाचा वेगळा अर्थ लावून तरुणांना प्रक्षोभित करण्यात येत आहे पॅरिस हल्ल्याचं कारण सिरियात फ्रान्सची कारवाई त्या विरोधात दहशतवादी हल्ला परंतु हिंसा ही केवळ तिरस्कार आणि घृणा निर्माण करते आणि अशा मनोवृत्तीचं प्रतिबिंब इतिहासाच्या दिसून येतं असंतोषाचं मूळ जाणून घेण्यासाठी राजकीय धार्मिक सामाजिक स्तरावर सर्व समावेशक अशी यंत्रणा असायला हवी चर्चेच्या मार्गातून अनेक समस्यांवर उपाय शोधता येऊ शकेल कारण हिंसेच्या आधारे कायमस्वरूपी तोडगा काढणं शक्य होणार नाही जगात सुसंस्कृत जीवन पद्धतीकरिता आपणास युद्ध हवं कि बुद्ध हे ठरवावच लागेल पॅरिसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे दे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार नमस्कार, नमस्कार। बातमीपत्रात आपलं स्वागत हे पॅरिसच्या हल्ल्यानं संपूर्ण जग हादरलं आहे याचं प्रमुख राजकीय तात्कालिक कारण तुम्हाला काय दिसतं ह्याची दोन कारण आहेत एक तर फ्रान्समध्ये कुठल्याही धार्मिक कायद्यांना फ्रान्स सरकारची मान्यता नाही त्यामुळे अर्थातच इस्लामी कायदे तिथे चालत नाहीत त्यामुळे तिथल्या स्थानिक तिथले जे मुसल इस्लामी लोक आहेत त्यांच्यामध्ये एक नाराजी आहेच म्हणजे स्त्रियांनी बुरखा वापरू नये किंवा अशा प्रकारचे जे नियम तिथे आहेत ते सरकार काटेकोरपणे पाळतं आणि त्यामुळे तिथल्या मुस्लिम समाजात नाराजी आहेच दुसरी गोष्ट अशी की इसिसचा उदय झाल्यानंतर इसिसवर कारवाई करण्यात जे राष्ट्र आघाडीवर हो आहेत त्यात फ्रान्स एक राष्ट्र आहे आणि त्यामुळे इसिसमध्ये फ्रान्सविरुद्ध फार मोठी नाराजी आहे आणि त्या इसिसवर होणाऱ्या कारवाईचा सूड घेण्यासाठी हा दहशतवादी हल्ला झालेला आहे त्यामुळे फ्रान्स हे त्यातलं आघाडीचं राष्ट्र असल्यामुळे फ्रान्समध्ये हा प्रकार जो दहशतवा झालेला आहे तो प्रथम झालेला आहे फ्रान्सनं जी प्रतिक्रिया दिली आहे लगेचच हो किंवा पोप आहेत त्यांनी हो। जी दिली प्रतिक्रिया याचे परिणाम काय दिसतं म्हणजे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे यात काही शंका नाही आणि फ्रान्समध्ये ती केली जाईल यातही काही शंका नाही आहे ती अतिशय कडक अशी कारवाई केली जाईल पण हा एक मोठा व्यापक प्रश्न आहे म्हणजे आता इस्लामी राष्ट्रांमध्ये कारभार कसा चालावा हे पाश्चात्य देशांनी ठरवावं का हा एक मोठा प्रश्न आहे आणि इसिसवर हल्ले करायचे म्हणजे इतर जे कोलॅटरल डॅमेज आपण म्हणतो की निष्पाप नागरिक त्यात मारले जाऊ शकतात त्याचा त्याच्यामुळे जो असंतोष निर्माण होतो तो फार भीषण प्रकारचा असतो म्हणजे जे जी जनता सामान्य आहे आणि जिचा या दहशतवादाशी काही संबंध नाही जी इस्लामिक जनता आहे जिचा या दहशतवाद संबंध नाही ती पण अशा हल्ल्यांमुळे चौताळून उठून अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करण्यास प्रवृत्त होऊ शकते हा त्यातला फार मोठा धोका आहे त्यामुळे इसिस विरुद्ध कारवाई करताना ती केवळ लष्करी स्वरूपाची कारवाई असून चालणार नाही तर ती राजकीय आणि लष्करी अशी दोन्ही स्वरूपाची असावी लागेल एकीकडे लष्करी दबाव कायम ठेवून किंवा हल्ल्यांचा दबाव कायम ठेवून दुसरीकडे चर्चा करण्याची भूमिका पाश्चात्य देशाने घेतली तर ही हा जो इसिसचा जो भस्मासूर आहे तो कदाचित शांत होऊ शकेल पण तो केवळ लष्करी कारवाईने शांत होईल ही शक्यता फार कमी वाटते ही जी इतर राष्ट्रांची पाश्चात्य राष्ट्रांची जी आता काही स्टेटमेंट्स आलेली आहेत या हल्ल्यानंतरची त्यातून असं दिसतंय की इस्लामिक राष्ट्र आणि पाश्चात्य राष्ट्र असं एक वेगळी फळीमध्ये त्या दोघांच्या मध्ये अशी निर्माण होते बरोबर अशी फळी निर्माण झालेलीच आहे हाच मोठा चिंतेचा विषय सध्या की जग जर असं विभागलं गेलं की हे इस्लामिक आणि बिगर इस्लामिक जग आणि त्याचं त्या दोन्हीमध्ये सतत संघर्ष अशा अवस्थेत हे जग टिकू शकणार नाही त्यामुळे असं असं स्वरूप येणं की ज इस्लामिक जगाविरुद्ध बाकीचे जग अशा प्रकारचं स्वरूप येणं हे अतिशय घातक आहे इस्लामिक देशांमध्ये जिथे इस्लामिक जनता मोठ्या प्रमाणावर आहेत तिथला कारभार तिथे लोकशाही असावी ही आपली अपेक्षा साहजिक आहे असावी पण ही लोकशाही आपण लष्करी बळाने लादू शकत नाही त्यांच्यावर त्या लोकांना लोकशाही हवी आहे का ते त्यांना जर हवी असेल तर ते ती त्यांच्यातूनच निर्माण व्हायला हवी जशी भारतामध्ये लोकशाही काही कोणी लादलेली नाही आपण आपल्या समाजातून ती निर्माण झालेली आहे आपल्या स्वातंत्र्य चळवळीतून लोकशाही ती निर्माण झाली आहे प्रकारे तिथल्या सामाजिक अभिसरणातून जर लोकशाही तिथे निर्माण झाली तर ती चांगलं आहे पण जर पाश्चात्य देश म्हणत असेल की आम्हाला लोकशाही हवी आहे म्हणून तुम्ही तिथे लोकशाही आणा तर मला वाटत नाही की अशा प्रकारे तुम्ही लष्करी कारवाया करून लोकशाही तिथे स्थापन करू शकाल मला वाटतं की इस्लामिक देशांना त्यांचं भवितव्य त्यांना ठरवायचा आपण अधिकार मान्य केला पाहिजे या दहशतवादाची मुळे जर आपण शोधायला गेलो तर एक अभ्यासक म्हणून तुम्हाला ती राजकीय दिसतात सामाजिक दिसतात आर्थिक दिसतात काय त्यांचं विश्लेषण कसं करायचं हा संघर्ष उघडउघड सामाजिक आणि धार्मिक राजकीय आणि धार्मिक आहे कारण धर्माचं राजकीयकरण आणि राजकारणाचं धार्मिकीकरण यातून हा उद्भवलेला संघर्ष आहे आपण बघत होतो की इराकमध्ये सद्दाम हुसेन यांच्या यांचं राज्य यांचं जी राजवट होती हुकुमशाही राजवट होती ती पण ती निधर्मी अशी राजवट होती आणि सद्दाम हुसेन यांच्या पतनानंतर किंवा त्यांना ठार मारल्यानंतर तिथे जी काय परिस्थिती निर्माण झाली ती पूर्णपणे धार्मिक राजकीय स्वरूपाची आहे आणि तिथलं प्रशासन कसं असावं हे तिथल्या लोकांना तिथल्या आतील कट्टर मूलतत्वादी धार्मिक लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे तिथे हालचाली झालेल्या सद्दाम हुसेन होते तो निदान काहीतरी नियंत्रण तरी हो नियंत्रण होतं म्हणजे सद्दाम हुसेन हे पूर्णपणे धर्मनिरपे निधर्मी आपण ज्याला अशा प्रकारची जी राजवट होती ती हुकुमशाही होती ती काही फार आदर्श राजवट होती असं नक्कीच नाही पण तिथे एक राजकीय स्थैर्य होतं ते राजकीय स्थैर्य सद्दाम हुसेन यांच्या ठार मारल्यानंतर तिथलं राजकीय स्थैर्य नष्ट झालेलं आहे आणि देश आराधकात सापडलेला आहे तो त्यातून एसिसचं संकट उद्भवलेलं आहे बेरोजगार तरुण तरून तरुणी जेव्हा असे काही हल्ले होतात तेव्हा सोशल मीडियावर आपली मतं नोंदवतात समाज घटकांची भूमिका काय असायला हवी नाही मतं व्यक्त केली जातात ती बरीचशी भावनिक असतात कोणी या बाजूने कोणी त्या बाजूने मत व्यक्त करतं पण यात सर्वांनी एक इस्लामिक देशांमध्ये ज्या काही घटना घडतात त्याचा सर्वच पाश्चात्य देशांनी आणि इवन बाकीच्या जगाने हा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा असं मला वाटतं की या देशांमध्ये देशातल्या जनतेला काय हवं आहे नेमकं आणि त्यांना जर त्यांच्या देशात धार्मिक पद्धतीची राजवट हवी असेल तर आपण कोण आहे त्याला आपण कसं काय थांबू शकतो ते मला वाटत नाही की असं काही होऊ शकेल म पण ही चर्चा झाली पाहिजे जगामध्ये लोकशाही यावी मानवी हक्क राखले जावेत ही जग सगळ्या जगाचीच अपेक्षा आहे आणि याची अशा अपेक्षा ज्या देशांमध्ये हुकूमशाही तिथे आपण असावी त्याच्यासाठी वेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजे राजकीय आर्थिक तडपण आपण वापरू शकतो पण लष्करी उपायाचा सरसकट वापर हा मला वाटत नाही की यशस्वी होणार आहे या हल्ल्यानंतर संपूर्ण जगामध्ये सुरक्षा यंत्रणांविषयी तपासणी पुन्हा एकदा आपण जसं रिचेकिंग म्हणतो तशा स्वरूपाचं दिसतंय सगळीकडे मुंबईतही ते दिसतंय आहे मुंबई हल्ल्यासारखीच या हल्ल्याची पद्धत दिसते आपल्याला ठराविक सात आठ हल्लेखोर येतात काय लोकांना टार्गेट करतात काय आणि बेछूट गोळीबार करतात काय अशीच ती पद्धत आपल्या ताज हल्ल्याच्या वेळी दिसली मुंबई हल्ल्यानंतर आज सात वर्षांनी आपण जर सात वर्षाचा आढावा घेतला तर आपल्या सुरक्षा यंत्रणांनी कात टाकली असं म्हणता येईल आपल्याला असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं की गेल्या सात वर्षात दखल घ्यावी का फार मोठा असा दहशतवादी हल्ला आपल्या देशात झालेला नाही किरकोळ झालेले आहेत काही गोष्टी परंतु आ, आ, मोठा हल्ला झालेला नाही कारण मला वाटतं की दहशतवादी यंत्रणा खूप सावध झालेल्या आहेत आणि दहशतवाद्यांची जी काही साखळी आहे त्या साखळीपर्यंत पोहोचण्यात आपल्या गुप्तचर यंत्रणांना यश आलं असावं असं दिसतंय कारण फारसे मोठे हल्ले झालेले नाहीत किंवा जे झाले जे हल्ले होण्याची शक्यता होती ते शक्यता आहे की दहशतवादी गुप्तचर यंत्रणांनी ते हाणून पाडले असावेत अशी शक्यता आहे कारण आता तुम्ही बघतोय की आपण पाकिस्तानने बरेच प्रयत्न केले दहशतवादी घुसवण्याचा आणि हल्ले घडवून आणण्याचा पण त्यांना यश मिळालेलं नाही आता आज अवस्था अशी आहे की पाकिस्तानलाने जे छुप्या युद्धाचं किंवा हे जे दहशतवादी हल्ल्यांचं सत्र सुरू केलं होतं त्याला फारसं यश येताना दिसून येत नाही त्यामुळे पाकिस्ताना सरकारमध्ये आणि पाकिस्तानच्या तिथल्या दहशतवादी यंत्रणेमध्ये एक मोठ्या प्रकारचं वैफल्य आलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की आपल्याकडे बऱ्यापैकी सावधगिरी बाळगली जाते आणि गुप्तचर यंत्रणा आपल्या बऱ्यापैकी आप काम करतात असं मला वाटतं हे झालं मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीबद्दल बोलतो आपण जर जगाचा विचार केला आता जी ट्वेंटी परिषद चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले तर एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद रोखण्यासाठी त्या त्या राष्ट्रांच्या पोलीस यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा यांच्या समन्वय कसा अपेक्षित आहे नाही जग ज आता काय झालं की दहशतवाचं संकट हे जागतिक संकट झाले ते एका देशापुरतं पूर्वी भारतातच व्हायचे फक्त हल्ले त्यामुळे जगाला त्याची फारशी दखल घ्यायला लागायची नाही पण आता त्यांच्याकडे जेव्हा ह्याला व्हायला लागले तेव्हा त्यांना भारताची आठवण यायला लागली की बाबा भारताने हे कसे काय टॅकल केले हे भारताने हे कसे हाताळले हल्ले त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे आहे की भारताने हे काय केलं त्यामुळे भारताच्या भारताच्या अनुभवाची देवाणघेवाण या सगळ्या देशांनी सुरू केले आज अमेरिके अमेरिकेचे असो किंवा युरोपचे लोक असो भारताशी या सुद्धा संपर्क साधून आहेत आणि दहशतवादी साखळी जी आहे ती अशी जागतिक स्वरूपाची साखळी येते ती कुठे एका देशापुरती मर्यादित नाही त्याचे प त्याची पाळणमुळं सगळीकडे रुजलेली आहेत सगळ्या देशांमध्ये दे जिथे जिथं शक्य आहे तिथे तिथं रुजलेली आहे त्यामुळे सगळ्या देश जगाला त्याची माहितीची देवाणघेवाण करावीच लागणार आहे त्यामुळे ह्या आता दहशतवादी हल्ले कुठेही होतील तेव्हा ते इतके सोपे राहतील असं नाही पण त्याच्यावर आपल्याला फार असं काय म्हणता येईल तसं समाधान म्हणून चालणार नाही आपल्याला त्यावरती कायम सावध राहावं लागेल ला। जगाला सगळं आता सावध राहावं लागेल ला। रा ला ला ला। आणि दहशतवादाची जी ही साखळी आहे ती बुडून काढण्याचं मोठं काम सगळ्या जागतिक गुप्तचर यंत्रणांना एकमेकांशी सहकार्य करून पार पाडावं लागेल ते आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होती ती फ्रान्सच्या मीडियानं व त्यांच्या माध्यमांनी ज्या प्रकारचं वार्तांकन केलं जी प्रगल्भता दाखवली त्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतातल्या माध्यमांबद्दल आपल्याला काय निरीक्षण नोंदवता येतील जेव्हा मुंबईचा हल्ला झाला पहिला हल्ला जो सव्वीस अकराचा आपण हल्ला म्हणतो तो हल्ला आप वेगळ्या स्वरूपाचा अपूर्व असा हा हल्ला म्हणावा लागेल कारण जगात असा हल्ला यापूर्वी कुठे झालेला नव्हता तो प्रथम भारतात झाला त्यामुळे भारतामध्ये एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं कारण तो पहिलाच हल्ला होता सगळेच भांबवलेले होते त्या काळात गुप्तचर यंत्रणांपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत त्यामुळे सर्वांनीच थोड्या थोड्या चुका केल्या कारण ते हा हल्ला असा होण्याची अपेक्षाही नव्हती आणि ते हाताळण्याचा अनुभवही नव्हता आपल्याला त्यामुळे त्या काळात प्रसारमाध्यमांकडून चुका झाल्या गुप्तचर यंत्रणांकडून चुका झाल्या सुरक्षा यंत्रणांकडून चुका झाल्या काही पण त्याच्यावर खूप मोठा विचार झालेला आहे मला वाटतं की प्रसारमाध्यमांनी त्या गोष्टींवर विचार केलेला आहे की या हल्ल्यांचं वृत्तांकन कसं करावं त्यात कुठली जबाबदारी पाळावी आणि गुप्तचर यंत्रणा नाही माहीत झाली की प्रसारमाध्यमांना कितपत यात स्वातंत्र्य द्यावं किंवा कितपत त्यांना प्रतिबंध घालावेत याची काही विचार झालेला आहे तर मला वाटतं असा हल्ला आता एकदा असा हल्ला होईल अशी मला अपेक्षा नाही आता म्हणजे शक्यता मला फार कमी वाटते पण असं होऊ शकतं काही पण होऊ शकतं अशा वेळेस आपली प्रसारमाध्यमं जबाबदारी नाही मागतील यात काही मला शंका वाटत नाही आणि गुप्तचर यंत्रणा किंवा सुरक्षा यंत्रणासुद्धा प्रसारमाध्यमांना त्या ठिकाणी कितपत किती येऊ द्यायचं ह्याचे त्यांनी काही नियम आणि आडाखे बांधलेले असणार त्यामुळे मला वाटत नाही की प्रसारमाध्यम फारशी बेजाबदार म्हणून वागतील असं अगदी थोडक्यात की भारतासारख्या देशाला दहशतवादाचा धोका हा टांगत्या तलवारीसारखा त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय काळजी घ्यावी हां सगळ्यात यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण फार घाबरून जातो म्हणजे भीती निर्माण होणं साहजिक आहे त्यात काही गैर नाही पण भीतीतून ज्या काही गोष्टी आपण करतो घाबरून त्या गोष्टी टाळा लागल्यात म्हणजे अफवा पसरवणं किंवा घाईगर्दीत काहीतरी निर्णय घेणं किंवा सरकारवर आपण एकाएक एक टीका करायला सुरुवात करतो की सरकार नालाय काय वगैरे अशा प्रकारची भाषा वापरतो तर मला वाटतं की हे दहशतांना अपेक्षित असतं आणि तेच आपण करतो तर ते करता कामा नये आणि सर सरकारवर टीका करण्यापूर्वी टीका करायलाच हवी सुरक्षा यंत्रणे जे काही त्रुटी असतील त्यावर पण ते ते सगळे दहशतवादी हल्ला संपल्यानंतर पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन मग करण्यात यावी त्या क्षणी जेव्हा हल्ला होतो त्या क्षणी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये विशेषतः विरोधी पक्षांनी संयम बाळगला पाहिजे अशा प्रतिक्रिया देताना नाहीतर काय होतं की दशतवादंना हे अपेक्षित असतं की गोंधळात वातावरण निर्माण हवा आणि आपण ते हातभार लावून तो वातावरण निर्माण करायला ती काळजी सगळ्यांनी मीडिया म्हणा विरोधी पक्ष म्हणा नागरिक सगळ्यांनी झेला या मुलाखतीबद्दल देशपांडे जी खूप खूप धन्यवाद नमस्कार وړिया पुढील बातम्यांकडे केंद्र सरकारने आजपासून सर्व करयुक्त सेवांवर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लागू केला आहे या उपकरामुळे सर्व करयुक्त सेवांवर राज्यपासून टक्के सेवा कर लागू होईल स्वच्छ भारत उपकरातून केंद्र सरकारला संपूर्ण वर्षभरात दहा हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानासाठी या निधीचा वापर केला जाईल स्वच्छ भारत उपकरामुळे रेल्वेतील प्रथम श्रेणीच्या प्रवासी भाड्यात आजपासून जवळपास टक्के इतकी वाढ झाली आहे प्रथम श्रेणी आणि सर्व वातानुकूलित श्रेणीच्या भाड्यात ही वाढ होत असल्याचं रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं मात्र पंधरा नोव्हेंबरपूर्वी काढण्यात आलेल्या रेल्वे तिकिटांसाठी ही वाढ लागू होणार नाही तसंच सर्वसाधारण आणि शयनयान श्रेणी तिकिटांवरही हा उपकर लागू होणार नाही हेही रेल्वेनं स्पष्ट केलंय राज्याच्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केलं विद्यार्थ्यांच्या सर्वंकष गुणवत्तेचा विचार करण्यासाठी शिक्षण विभागानं या धोरणाचा प्रस्तावित मसुदा संकेतस्थळावर टाकला असून सर्व संबंधितांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय सादर करावेत असं आवाहन त्यांनी केलं या धोरणाचा अंतिम मसुदा ठरवताना या सूचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल या सर्व प्रक्रियेनंतरच या धोरणाचा प्रस्ताव अंतिम होईल असंही म्हणालेत केंद्र सरकार सरकारतर्फे सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचं काम चालू आहे त्यानुसार राज्य सरकारनं प्रथमच गावपातळीवर जाऊन शैक्षणिक धोरणावर चर्चा घडून आणल्याची माहिती तावडे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे किनारपट्टीवरचं नौका नयन भारत आणि बांगलादेश यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्याबाबतच्या कागदपत्रांवर आज दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांना आयात निर्यातीवर करावा लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचेल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं तसंच दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कराराची मदत होईल असंही म्हणाले आर्थिक संकटात सापडलेली सहकारी कारखानदारी टिकवण्यासाठी जाचं अटींबाबत विरोधी पक्षांशी चर्चा करून उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलं नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या स्वयंचलित सायलो यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या सर्व उपसा जलसिंचन योजना तीन महिन्यात सुरू करण्यात येतील त्यासाठीची निधीची तरतूद आधीच करण्यात आली असून ई टेंडरमार्फत सर्व कामं करण्यात येतील असंही त्रेचाळीस कोटी लिटर इथेनॉल या वर्षी केंद्र सरकारला तुमच्याकडनं घ्यायचं आहे आणि त्यासाठी कंपल्सरी तुमच्याकडनं आम्ही आदिवासींना जगवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बिरसा मुंडांकडून प्रेरणा घेऊन त्यांना स्वाभिमानानं जगता यावं याकरताच बिरसा मुंडा जयंती नियमितपणे साजरी केली जाते असं आदिवासी एकता शशी सोनावणी यांनी म्हटलं आज नागपुरात बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त मूलनिवासी आदिवासी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा ते बोलत होते विकास करणं म्हणजे जंगल तोडणं किंवा आदिवासींच्या जमिनी हडपणं नव्हे असं सांगून सोनावणे म्हणाले की सध्याच्या विकास प्रक्रियेत समाजहिताचा विचार केलेला दिसत नाही अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं अवघ्या पाऊण एकर जमिनीत लाखोंचं उत्पन्न देणारी शेवंतीची बाग फुलवली आहे खरं तर वर्षाचे बाराही महिने शेवंतीला मागणी असते आणि ही मागणी सणासुदीच्या दिवसात वाढते हे लक्षात घेऊनच पारनेर तालुक्यातल्या हंगागावच्या गावच्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं मार्च महिन्याच्या अखेरीस जमिनीची मशागत करून शेवंतीची लागवड केली पाच एक टानापर्यंत आमचं फुलं गेलेले आहेत आणि साधारणतः त्याचं उत्पन्न आम्हाला पाच एक लाख अपेक्षित आहे त्याच्यामध्ये खर्च वजा जाता आम्हाला साधारणतः साडेचार लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे नितीन न शेवंतीसाठी पाण्याचं नियोजनही केलं आहे यासाठी त्याला वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आहे बाजाराचा अंदाज घेत पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून प्रयोगशील शेतकरी फायद्यातली उत्पादन घेऊ शकतात हेच यातून सिद्ध झालं आहे धुळे जिल्ह्यात नगाव ते आणि आर्वी ते शिरूड या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते आज झाला केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत धुळे जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला असल्याचं भामरे म्हणाले या निधीतून हे दोन रस्ते होणार असून धुळे शहराला बायपास आणि रिंग रोड होणार आहे यामुळे या भागात उद्योगधंदे वाढायला मदत होईल असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला वन विभागाच्या पुढाकारानं गडचिरोली जिल्ह्यात पत्रावळी तयार करण्याचा उद्योग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे तेंदूपत्त्याबरोबरच पळसाची पानं गोळा करणं हा पर्यायी व्यवसाय इथल्या आदिवासींना उपलब्ध झाला आहे तेंदुपत्ता गोळा करणं हा गडचिरोली जिल्ह्यात ले ले ही या पत्रावळींची विक्री करण्यात आली प्रोजेक्टमध्ये सध्या आता आमच्याकडे पंधरा स्त्रिया काम करतो आणि एक पुरुष काम करतो परंतु काय की पर जंगलामध्ये जे पडसपाने असतात पडसपाना खरेदी कलेक्शन करून इथे आणण्याकरता आम्ही प्रतिशेकडा एकशे पंच्याण्णव रुपये देतो त्यामुळे त्यामुळे दे ह्या स्त्रियांना या सुद्धा याचा उपयोग झालेला आहे म्हणजे मजुरी मिळाली आहे लोकांना सुद्धा मजुरी मिळालेली आहे आणि जे बाजारामध्ये नैसर्गिक जे पात्र मिळतो त्यामुळे जीवनाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो पण हे नैसर्गिक असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या पार्थिव देहावर आज वर्धा इथल्या इंदिरा सहकारी सुदगिरणी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शेंडे यांचं दीर्घ आजारानं काल रात्री नागपूर इथं था निधन झालं काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले प्रमोद शेंडे सहा वेळा आमदार होते तसंच त्यांनी काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती प्रमोद शेंडे यांच्या निधनामुळे अभ्यासूतच ग्रामीण भागाप्रती विकासाची तळमळ असलेलं व्यक्तिमत्व हरपल अशा शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त विदर्भातील विकास महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्रमोद यांच्या निधनानं काँग्रेस पक्षानं एक निष्ठावान नेतृत्व गमावलं अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना आदरांजली वाहिली चीन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात भारताच्या सायना नेहवालला पदावर समाधान मानावं लागलं आज झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या लुई जुरईनं सायनाचा एकवीस बारा आणि एकवीस पंधरा असा पराभव केला अव्वल मानांकित ली जुरई आणि सायना नेहवाल आतापर्यंत बारा वेळा समोर आल्यात त्यापैकी सायनाला फक्त दोनदाच विजय मिळवता आला चीनच्या इहान वांगचा एकवीस तेरा एकवीस अठरा असा पराभव करत सायनानं अंतिम फेरी गाठली होती आणि आता बातमी क्रिकेटची भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातला बंगळुरू इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला त्यामुळे आजचा खेळ रद्द करण्यात आला बंगळुरू इथं आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यानं खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला या सामन्याचा पहिला दिवस भारतीय फिरकीपटोटी गाजवला आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी चार बळी घेतले डिव्हिलियर्सच्या पंच्याऐंशी धावा वगळता दक्षिण आफ्रिकेचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही दोनशे चौदा धावांवर त्यांचा पहिला डावा टोपला त्यानंतर भारताच्या पहिल्या डावात दिवस अखेर बिनबाद ऐंशी धावा झाल्यात मुरली विजय अठ्ठावीस तर शिखर धवन पंचेचाळीस धावांवर खेळत आहे हवामान तमिळनाडू पुडुच्चरी आंध्र प्रदेश दक्षिण किनारा रायलसीमा आणि केरळ मधे येत्या चार दिवसात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुसळधार पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान एकवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि चौदा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक बत्तीस आणि तेरा कोल्हापूर बत्तीस आणि अठरा रत्नागिरी छत्तीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल बत्तीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या जी ट्वेंटी परिषदेला तुर्कस्तानात सुरुवात भारतानं सादर केली हवामान बदलासाठीची सातकलमी योजना जगभरातला दहशतवाद नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज भारतानं मांडली ब्रिक्स परिषदेत आपली भूमिका फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फ्रेंच नागरिकासह तिघांना अटक सगळ्या करयुक्त सेवांवर आजपासून अर्ध्या टक्क्यांची वाढ लागू राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप अद्याप दिलं नसल्याची विनोद तावडे यांची माहिती चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी सायना नेहवाल पराभूत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट रसोटीत आज पावसाचा वेत याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार